श्री स्वामी समर्थ मी प्रांजली 18 सप्टेंबरला आहे हरितालिका सवाष्णी स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं तसेच आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी हे व्रत करतात आणि कुमारिका आपल्याला सुयोग्य असा वर मिळावा यासाठी मनोभावे हे व्रत करतात. या दिवशी दिवसभर उपवास केला जातो, मीठ खाल्लं जात नाही आणि हा उपवास सोडायचा नसतो. अगदी म्हणजे दुसऱ्या दिवशीच हा जो उपवास आहे तो सोडायचा असतो. बऱ्याच भागामध्ये बघा वेगवेगळ्या पद्धतीने हे व्रत जे आहे ते केलं जातं. म्हणजे कसं की बऱ्याच ठिकाणी सखी पार्वती असते, ज्याला गौरी पार्वती सुद्धा म्हटलं जातं, त्यांची मूर्ती मिळते, त्यांच्या समोर महादेवाची पिंडी सुद्धा असते, याची फक्त पूजा केली जाते आणि हरतालिका व्रत केलं जातं. बऱ्याच ठिकाणी मातीचा महादेव बनवला जातो आणि मागे सखी पार्वती म्हणजेच गौरी पार्वतींची स्थापना केली जाते आणि पूजा केली जाते. आणि बऱ्याच ठिकाणी जसं की आमच्याकडे मातीचाच गणपती बनवला जातो, वाळूच्याच पार्वती आणि सखी बनवल्या जातात आणि या मातीची त्या महादेवाला गंगा बनवली जाते. अशा पद्धतीने हे केलं जातं. साईडला तुम्हाला मी एक चित्र देईल, तुम्ही बघू शकता. त्या पद्धतीने आमच्याकडे मांडणी करतात आणि ही पूजा केली जाते. तर आपल्याकडे ज्या पद्धतीने केली जाते ते आपल्याला बघायचं आहे. आपलं जे कुळ आहे, आपलं जे आडनाव आहे, आपल्या आडनावाच्या जे व्यक्ती आहेत आपल्या गावातील असतील ते, त्यांना विचारायचं कसं केलं जातं आणि त्या पद्धतीने आपल्याला हे व्रत करायचं आहे. बघा आपण काय करतो, बऱ्याच वेळेला व्हिडिओ बघून किंवा कुठेतरी ऐकून त्या पद्धती आपण फॉलो करतो, त्यानुसार करतो. पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे आपल्या कुळामध्ये पिढ्यान पिढ्या ज्या पद्धतीने केलं जातं त्याचा अवलंब आपण अगोदर करायला हवा. आणि तुम्हाला जर वाटलं तर ज्या गोष्टी आपण आजूबाजूला बघतो त्या आपण त्यामध्ये ॲड करू शकतो. पण आपल्या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या कुळातील गोष्टी सोडायच्या आणि ऐकलेल्या गोष्टी फॉलो करायच्या असं नाही करायचं. आपल्या कुळातील गोष्टींसोबत या गोष्टी आपण ॲड करू शकतो, पण कुळातील गोष्टी सोडून फक्त याच गोष्टी करू नका. याचा आपल्यालाच आणि आपल्या मुलाबाळांनाच त्रास होतो, कारण ज्या या गोष्टी असतात त्या आपल्या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या असतात, म्हणून त्याला जास्त महत्व असतं. तर बघा हरतालिकेच्या पूजेसाठी आपल्याला एखादा पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे, त्यावर आपल्याला कापड अंथरायचं आहे. यासाठी आपल्याला वाळू लागणार आहे. वाळू सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायची, ती वाळवायची, ती चाळायची आणि मग वाळू घ्यायची आहे. आता तुम्हाला जर वाळू उपलब्ध नाही झाली मग अशा वेळेला तुम्ही तांदूळ घेतले तरीही चालतील, पण शक्यतो वाळूच भेटेल असं ट्राय करा. आता आपण पूजेसाठी सुरुवातीला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर उजव्या साईडला आपण थोडीशी वाळू ठेवायची आहे आणि त्यावर गणपती म्हणून एक सुपारी ठेवायची आहे आपल्याला. किंवा तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवू शकता आणि त्याच्यावर गणपतीची सुपारी आपण ठेवू शकतो. त्यानंतर आपल्याला वाळूचा महादेव बनवायचा आहे. महादेवाची जी जलधारा असते जिथून पाणी जातं ती उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला महादेवाची पिंडी बनवायची आहे. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये बघा उत्तर दिशा ही वेगवेगळी असू शकते, तर आपल्या घरातील जी उत्तर दिशा आहे त्यानुसार आपल्याला महादेवाची जलधारा बनवायची आहे. त्यानंतर त्याच्या मागे महादेवाच्या मागे आपल्याला महादेवाच्या तिथून एक गंगा काढायची आहे. म्हणजे अशी रेष तुम्हाला दिसेल बघा फोटोमध्ये, अशी रेष काढायची आहे, ती आहे गंगा. त्यानंतर लेफ्ट साईडला, आता हा फ्रंट कॅमेरा आहे, तुम्हाला हा राईट हँड वाटत असेल पण हा लेफ्ट हँड आहे, तर लेफ्ट साईडला पार्वती आणि सखी आपल्याला काढायच्या आहेत. या पद्धतीने करायचं आहे. आता तुमच्याकडे जर सखी पार्वती मातीच्या ज्या मिळतात त्या असतील तर काय करायचं, फक्त महादेवाची पिंडी काढायची आणि सखी पार्वती मागे ज्या आहेत त्या थोडंसं त्यांना तांदुळाचं आसन द्यायचं आणि त्यावर त्यांची स्थापना करायची. हे केल्यानंतर आपल्याला काय करायचं की एक फूल घ्यायचं, ते थोडं पाण्यामध्ये भिजवायचं. सुरुवातीला आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची. तांबणामध्ये गणपती म्हणून जी सुपारी घेतलेली आहे ती ठेवायची. त्याच्यावर 5 वेळा आपल्याला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः म्हणून पाण्यांनी अभिषेक करायचा, पुसून घ्यायची, परत जागेवर ठेवायचं. हळद, कुंकू, वस्त्रमाळ, लाल फूल, 21 दुर्वांची एक जुडी त्या गणपती बाप्पांना अर्पण करायची. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला महादेवाच्या पिंडीला जी आपण बनवलेली आहे त्यांना पाणी स्प्रिंकल करायचं सुरुवातीला. त्यानंतर दूध स्प्रिंकल करायचं. बऱ्याच ठिकाणी पाणी टाकलं सुद्धा जातं, पण ते बघा मातीचं असतं आणि मग ते पाणी वाहतं, ते कारण पाणी वाळू जी आहे ती शोषून घेत नाही, मग ते झिरपतं, पाणी वाहतं. त्यामुळे फुलाने आपल्याला स्प्रिंकल करायचं आहे, सुरुवातीला पाणी, नंतर दूध आणि परत पाणी.
त्यानंतर महादेवांना भस्म लावायचं, वस्त्रमाळ अर्पण करायची. वस्त्रमाळीला बऱ्याच ठिकाणी कापसाची माळ म्हटलं जातं, तर ती कापसाची माळ आपल्याला रंगवायची नाहीये, पांढरीच अर्पण करायची आहे. त्यानंतर काही पांढरे फुलं वगैरे असतील ते अर्पण करायची. आणि या दिवशी सर्वात जास्त महत्व आहे ते म्हणजे पानांच्या पत्रीला. तर प्रत्येक पानाच्या 11-11 किंवा कमीत कमी 5-5 अशा पत्री घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत. आणि या पत्रीमध्ये सर्वात महत्वाचं बेलपत्र जे आहे ते असायलाच हवं. बेलपत्र हे आपल्याला अर्पण करायचं आहे. ही पूजा झाल्यानंतर आता आपल्याला पार्वती आणि सखींकडे यायचं, त्यांना पण सुरुवातीला पाणी दूध स्प्रिंकल करायचं, हळद कुंकू लावायचं, वस्त्रमाळ अर्पण करायची आणि त्यानंतर यांची ओटी भरायची आहे, म्हणजे पार्वती मातेची ओटी भरायची आहे. ओटीचं साहित्य जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे मिळून जातं बघा, ते आपण आणलं किंवा घरातलं पीस घेतलं त्यावर ओटीचं सामान ठेवलं आणि ओटी भरली तरीही चालेल. या पद्धतीने साधी सोपी आपल्याला पूजा करायची आहे, फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे, हरतालिकेची कहाणी वाचायची आहे, त्यानंतर हरतालिकेची आरती करायची आहे आणि नमस्कार करून आपल्या सुखी संसारासाठी, आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे. या पद्धतीने ही हरतालिकेची पूजा आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने करू शकतो. श्री स्वामी समर्थ.